This video is by शुशंकर क्लिनिक. गोंदिया जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपंचायत निवडणूक जिल्ह्यातील एकमेव काँग्रेसचे आमदार सहसराम कोरोटे यांनी मतदारसंघात या निवडणुकीत काँग्रेस पक्षाकडून जबाबदारी घेतली होती त्यानुसार देवरी आमगाव विधानसभेत जिल्हा परिषदेच्या चौदा जागांपैकी नऊ जागा काबीज केल्या आहेत अठ्ठावीस पंचायत समितीच्या गणामध्ये चौदा जागेवर उमेदवार निवडून आले असून देवरी नगर पंचायतीत सतरा जागेवर चार काँग्रेस पक्षाचे चा उमेदवार जिंकून आले आहेत काँग्रेस पक्षाचे आमदार असून त्यांनी आपल्या क्षेत्रात मुसंडी मारली आहे या विजयाचं श्रेय पक्षाचे नेते कार्यकर्ता पदाधिकारी आणि महिला वर्गाला जात असल्याचं आमदार सहस्राम कोरोटे हे म्हणाले जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्तानं मला माझ्या आमगाव विधानसभेची मला पूर्ण जबाबदारी मिळालेली होती आणि ती जबाबदारी मी पूर्णपणे पार पाडलेली आहे माझ्या मतदारसंघामध्ये तीन आहे सालेकशा तालुक्यामध्ये चार जिल्हा परिषदच्या निवडणुका होत्या त्यामध्ये चारपैकी चार, चार म्हणजे क्लीन स्वीप केलेली आहे त्याचप्रमाणे सालेकशा तालुक्यामध्ये आठ सालेकशा तालुक्यामध्ये आठ पंचायत समितीपैकी सहा पंचायत समितीवर आम्ही विजय मिळवलेला आहे तिथं पंचायत समितीवर आम्ही आप आपला परचम लहरविलेला आहे त्याचप्रमाणे आमगाव तालुक्यामध्ये पाचपैकी आम्हाला दोन जागेवर समाधान मानावं लागलं आणि दहा पंचायत समितीपैकी आम्हाला दोन पंचायत समितीच्या जागा तिथं मिळवता आल्या देवरी तालुक्यामध्ये पाच जिल्हा परिषदपैकी आम्हाला तीन जिल्हा परिषदवर यश संपादन करता आलं त्यापैकी एका जागेवर आमच्या उमेदवारच नव्हता कोर्टाच्या निर्णयामुळे आणि कोर्टामध्ये केस असल्यामुळे आमच्या पक्षाच्या उमेदवार तिथं उभा राहू शकला नाही तरी पण आम्ही तीन जागेवर आम्ही विजय संपादन केला आणि दहा पंचायत समितीपैकी चार जागेवर आमचे पंचायत समितीचे उमेदवार निवडून आले एकंदरीत पाहता आम्ही चौदापैकी नऊ उमेदवार जिल्हा परिषदेचे निवडून आणले आमच्या दहावा उमेदवार उमेदवार नसल्यामुळे तिथं आम्हाला काही करता आलं नाही खरं पाहता माझ्या मतदारसंघामध्ये हा जो विजय आहे हा माझ्या कार्यकर्त्यांचा आहे आणि त्यांना बळ देणारे जे सर्व नेते आहे ह्या नेते मंडळींच्या आणि विशेषतः जास्तीत जास्त इथं महिला महिला शक्ती आमच्या आता ह्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये उभ्या होत्या एकदम महिला महिला शक्तीच्या मातृशक्तीच्या आम्हाला भरघोस एकदम सहकार्य मिळालं आणि पुरुषांच्या आणि युवकांचंसुद्धा आम्हाला सहकार्य मिळाल्यामुळे आम्हाला हे यश संपादन करता आलं त्यामुळे मी सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो सर्व कार्यकर्त्यांचं मी मनापासून खूप खूप खुँँ अभिनंदन करतो त्याचप्रमाणे देवरी नगरपंचायतमध्ये दे। मागच्या वेळेस फक्त आम्हाला एकच सीट मिळाली होती पण ह्या वेळेस आम्हाला चार सीटावर नगरपंचायतमध्ये सुद्धा आम्हाला एस संपादन करता आलं मी त्या नगर परिषद क्षेत्रातील सर्व कार्यकर्त्यांचंसुद्धा मनापासून अभिनंदन ब्युरो रिपोर्ट गोंदिया